1608 चैत्र शुद्ध नवमी सूर्याजी पंत आणि त्यांची पत्नी राणूबाई या रामभक्त दंपत्तीला दुसरा पुत्र जन्मला. सूर्यासारख्या तेजस्वी अशा पुत्राचं नाव ठेवण्यात आलं नारायण. मी जांबेचा रामाला शोधायला निघालोय. तूर्तास तरी उठतो आणि जंगलाचा मार्ग धरतो. भारी विचित्र लक्षण ग बैपोराच. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. आई, विवाह, मग संसार, मुलांचा गाडा, यात अडकणं तर निरंतर असतं ना. सगळ्यांनीच जर आपले आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार. आता तूच सांग, समाजाची सेवा मोठी की मातृसेवा. पाऊली, तुझ्या मनातील सर्व कुशंका काढून टाक माऊली. तुझ्या घरातील दिव्यानं अख्ख विश्व उजळून निघणार आहे. अरे संन्यासाला कसलं आलंय भविष्य. अनंत किरणे भूमंडळ दारोदार भटकायचं, अनंतात विलीन होऊन जायचं, निसर्ग शोभा वाढविते. सगळे म्हणतात माझ्या हातून मोठं समाजकार्य होणार आहे, म्हणून समर्थांचं शिष्यत्व पत्करलं. तसाच आहे मंत्र एकला संजीवनी चराचरा, अष्टप्रहरी एकमुखाने पतित पावन नाम स्मरा. माझे यजमान त्या मशण्या आदिलशान तुरुंगात टाकलाय त्यांना. आपकी तारीफ. दासो पंत, राम के दास. नौकरी करेंगे हमारी. राम के गुलाम है और किसी की गुलामी कैसे करे. तो इन सबको हाथी के पैरों तले कुचल दिया जाए. जिसके साथ हनुमान उसे सब आसान. सुदृढ शरीर हाच खरा दागिना. देव दगडात नसतो, मनात असतो. तलवार लढत नसते, बळकट मन लढत असतात. आता रावळात नुसते टाळ कुटायचे नाहीत, तरुणांनी व्यायाम करायचा. मग बघू कोणाची हिंमत होते आपल्या देवांना हात घालायची. अंधश्रद्धे भूत भिववीते, अज्ञाने घडते दुष्कर्म. रघुवीर आहे समर्थ म्हणून जन्मची अवघा धन्य खरा रे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.